सातत्याने महापुरुषांबाबत होत असलेल्या अवमानकारक वक्तव्याचा विरोध करण्यासाठी आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे। या बंदमध्ये भाजप, शिंदेसेना आणि मनसे सामील होणार नाहीयेत, मात्र इतर राजकीय पक्षांसह सर्व सामाजिक संघटना यात सहभागी होतील। आज मार्गशीर्ष वद्य एकादशी असून नाताळच्या सुट्ट्या सुरू होत आहेत। सध्या हजारोंच्या संख्येने रोज भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला येत आहेत, पण आजच्या बंदचा त्याला फटका बसू शकतो। याबद्दल आणखी माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुनील दिवाण। राजकीय नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्याच्या विरोधात आज पंढरपूर बंदची हाक सर्व पक्षाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। यामध्ये सत्ताधारी भाजप, शिंदेसेना आणि मनसे यांचा सहभाग नसणार आहे, मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक पक्ष आणि संघटनांनी या बंदला पाठिंबा दिल्यामुळं आजचा बंद कडकडीत होणार आहे। आज मार्गशीर्ष वद्य एकादशी आहे, सध्या नाताळच्या सुट्ट्या आहेत आणि त्यामुळं भाविकांचा आणि वारकऱ्यांची गर्दी सध्या पंढरपूरला जास्त आहे, मात्र आजच्या बंदमुळं याचा फटका वारकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, भाविकांना बसण्याची शक्यता आहे। त्यामुळं जर भाविकांनी आज पंढरपूरला येणं टाळलं तर त्यांच्यासाठी जर ते सोयीचं ठरणार आहे। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।